शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत। या जाहिरातीमध्ये अनेक आणि असंख्य असे पदे रिक्त आहेत। तुम्ही जर या जाहिरातीसाठी पात्र असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा। आणि ही जाहिरात सुरू करण्याआधी आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, लेट उद्धवराव तुळशीराम जाधव फाउंडेशन वांटेड हे फाउंडेशन आहे आणि यांना पाहिजेत। सिरियल नंबर आहे पोस्ट क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स वॉक इन इंटरव्ह्यू। पहिली पोस्ट आहे रजिस्ट्रारची, मिनिमम 10 इयर्स एक्सपिरियन्स इन एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन। सेकंड पोस्ट आहे लॉ ऑफिसर LLM किंवा LLB, मिनिमम एक्सपिरियन्स इन एज्युकेशनल फील्ड कोर्ट प्रॅक्टिस ऑफ 5 इयर्स। थर्ड पोस्ट आहे प्रिन्सिपल MA MSc BEd, एक्सपिरियन्स 5 इयर्स, स्कूल CBSE आर स्टेट अँड ज्युनियर कॉलेज। फोर्थ नंबर आहे अकाउंटंट और क्लर्क, मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स इन एज्युकेशन फील्ड। पाचवा नंबर आहे मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री अँड बायो सायन्ससाठी स्पेशली मॅथ MSc BEd। सिक्स नंबर आहे इंग्लिश हिस्ट्री जिओग्राफी हिंदी मराठी, क्वालिफिकेशन आहे MA BEd। सातवा नंबर दिलेला आहे ग्रॅज्युएट्स फ्रॉम इंग्लिश कॉन्व्हेंट ऑल सब्जेक्ट्स, ओके। हे या ठिकाणी सहावा नंबर दिलेला आहे। तर ऑल सब्जेक्टसाठी DEd इंग्लिश मराठी मीडियम। सेवन नंबर झाला, आता आठवा नंबर आहे प्रिन्सिपल किंवा नर्सिंग ट्युटर, प्रिन्सिपल किंवा नर्सिंग ट्युटर BSc किंवा MSc नर्सिंग ॲज पर INC किंवा MSc NPE नॉर्म्स। नाईन नंबर आहे प्री प्रायमरी ग्रॅज्युएट्स विथ TTC मॉन्टेसरी। दहावा नंबर आहे लॅबरेंट पाहिजे, त्यांना BLIP किंवा MLIP नेटसेट उत्तीर्ण असला पाहिजे। अकरावा आहे नंबर तो पिऊन किंवा मावशीसाठी पाहिजे, म्हणजे एकंदरीत चपराशी किंवा मावशी असेल लेडीज पाहिजे। बारावा नंबर आहे तो कम्प्युटर टीचरसाठी पाहिजे, कम्प्युटर टीचर म्हणजे MCA किंवा MCS किंवा BCA किंवा BCS। आणि थर्ड नंबर जो आहे बस ड्रायव्हरसाठी पाहिजे विथ बॅच बिलला। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जाहिरात आहे। कशाची जाहिरात आहे? उद्धवराव तुळशीराम जाधव फाउंडेशनची। व्हिडिओ स्किप करू नका। आणखी याच याच्या फाउंडेशनच्या काही जाहिराती आहेत बघा। प्रिन्सिपल डॉक्टर सुधाकरराव जाधव आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कॉमर्सची एक पोस्ट आहे MCOM नेटसेट पाहिजे, PhD पाहिजे। दुसरं आहे आर्ट्ससाठी MA नेटसेट, PhD किंवा जिओग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटिकल मराठी इंग्लिश या विषयासाठी सुद्धा फॅकल्टीज पाहिजे त्यांना। थर्ड नंबर आहे BSc MSc नेटसेट PhD, मॅथ स्टॅटिस्टिक्स फिजिक्स केमिस्ट्री आणि इलेक्ट काय ते बोटने पाव झुला जीव। फोर्थ नंबर आहे BBAसाठी MBA का MCOM नेटसेट। पाचवा नंबर आहे BCAसाठी, सायन्स आहे ते MCA MCS BE कम्प्युटर IT। सिक्स नंबर आहे CDS, BSc CDS म्हणजे BSc आर MSc CS आर CA MSc CS आर CA नेटसेट PhD। या ठिकाणी सिनियर कॉलेजच्या जाहिराती असल्यामुळे या ठिकाणी नेटसेट त्यांनी आवश्यक मागितलं। त्यानंतरची पुढील संस्था आहे गणेश एज्युकेशन सोसायटी किंवा जय गणेश एज्युकेशन फाउंडेशन कॉलेज आहे ते, ओके। BEd कॉलेज आहे ते, प्रिन्सिपलची एक पोस्ट आहे, दुसरं असोसिएट प्रोफेसर, तिसरं असिस्टंट प्रोफेसर ॲज पर SAT अँड SPPU नॉर्म्स। चौथा नंबर जो आहे ते म्युझिक टीचर पाहिजे, विशारद पास एज्युकेशन। पाचवा आहे फिजिकल डायरेक्टरची पोस्ट आहे, MPA नेटसेट पाहिजे। नंतर सहावा पोस्ट आहे आर्ट अँड क्राफ्ट टीचर, त्याला ATD कॅन ड्राइंग करता आली पाहिजे। सातवी पोस्ट आहे ते लायब्रेरियनचे MLIP नेटसेट उत्तीर्ण पाहिजे। नंतर चौथी संस्था आहे ते आदित्य एज्युकेशनल फाउंडेशन, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट AIIMS। डायरेक्टरची एक पोस्ट आहे, दुसरं असोसिएट प्रोफेसर पाहिजे, तिसरं असिस्टंट प्रोफेसर पाहिजे ॲज पर UGC अँड ESP म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नावानुसार। प्लेसमेंट आहे ऑफिशियल एक्सपिरियन्स इन रिलेवंट फील्ड। पाचवं लायब्ररीनसाठी MLIP नेटसेट पाहिजे। यासाठी वॉकिन आहे, वॉकिन इंटरव्ह्यू आहे 2, 3, 6, 13, 20, 27 एप्रिल 2024, म्हणजे 2 एप्रिल, 3 एप्रिल, 6 एप्रिल, 13 एप्रिल, 20 एप्रिल आणि 27 एप्रिलला 2024ला ह्या इंटरव्ह्यूज आहे। टाईम आहे 11 AM ते 2 PM पर्यंत, ओके। नो TA डे विल बी प्रोव्हाइडेड। हे आहे करिअर जाधव ग्रुप
करियर जादवर ग्रुप 95@gmail.com ही त्यांची ईमेल आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे 9403643781 हे त्यांचा मोबाईल नंबर आहे. या मोबाईलवर तुम्ही सविस्तर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ॲड्रेस आहे डॉक्टर शंकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस 1 नॉर्थ पुणे. प्रेसिडेंट अँड सेक्रेटरी प्रिन्सिपल डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या अंतर्गत ही जाहिरात काढलेली आहे. ही जाहिरात थोडी मोठी आहे आणि विशेष म्हणजे या जाहिरातीसाठी इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. यांनी सॅलरी वगैरे दिलेली नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ही जाहिरात होती. मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात आवडली असेल तर नक्कीच या जाहिरातीचं अनुसरण तुम्ही अर्ज करा आणि नोकरीवर लागा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.